थँक यू डीजे 38 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडू 16 धावा या परिस्थितीमध्ये मॅच आहे. अशा कंडिशन मध्ये मॅच खरं तर लोखंडाचं चण चघळण्यासारखी असते. मात्र सुतार फेनीच्या स्टाईल मध्ये सुतार फेनी चघळावी असा पहिला बॉल सीमारेषेबाहेर पाठवलाय दिनू कांबळेनं. पुढचे 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता भौमिक 11 गांधारी संघाला. बघतोय आपण मॅच, कमालीचा संघर्ष. आज कोणीच डोळ्याची पापणी सुद्धा मिटवणार नाही, कारण डोळ्याची पापणी मिटवली तर एक सुंदर क्षण नजरेच्या पलीकडे जाणार आहे. आज इथे कोणीच सेल्फी काढायला आला नाही, आज फक्त जिंकायला आलेले आहेत. वी बॉर्न टू विन. धडाकेबाज चषकची व्यावसायिक गटातली फायनल आपल्या समोर. परत एकदा चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल. टेकन व्हेरी गुड कॅच दिनू कांबळे बाद. पुन्हा मोठा धक्का. 4 चेंडू 16 धावा. दिनू कांबळेनं षटकार खेचून आशा जिवंत केल्या होत्या, मात्र खूप लांब चेंडू टाकला. अतिशय हुशार गोलंदाजी, टॅलेंटिंग गोलंदाजी इथे बघायला मिळाली. आणि मात्र 17 वर्षाचा खेळाडू प्रेम देवकर प्रेम देवकरला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. संघ नायक नेतृत्व त्यानं या सामन्याचं स्वीकारलेलं आहे. अतिशय कमी वयामध्ये त्याच्यावरती खरं तर ही जबाबदारी सोपवलेली आहे विशाल मात्रेनं. आणि बघायचंय प्रेम देवकर कमी वयात शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी विशाल मात्रेनं त्याच्यावरती सोपवली. दिनू कांबळेला बाद करून त्यानं संघनायकाचा विश्वास देखील राखलेला आहे. 16 धावा 4 चेंडूमध्ये अपेक्षित. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज सुलतान खान, चेंडू उंच आकाशामध्ये, स्क्वेअर लेग. ओ हो हो, विशाल शहा काय क्षेत्ररक्षण करतोय हा खेळाडू. स्क्वेअर लेग कव्हर केला आणि तिथे झेल पकडलेला आहे. हरीशजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस विशाल शहाला. 16 धावा 3 चेंडू. सुलतान इथे मात्र होईल बाद. 38 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये काय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं विशाल शहाकडून. ज्या पद्धतीनं तो चेंडू खाली आला, या अगोदरचा कॅच आपण बघितला होता, निश्चित आज विशाल शाह जॉन्टी रोड्सची लस टोचूनच आलेला आहे. काय बॅटिंग करतोय, काय क्षेत्ररक्षण करतोय, काय एफर्ट्स त्याने इथे मॅच मध्ये दिलेले आहेत. 8 गडी बाद 38 3 चेंडू 16 धावा. अजूनही मॅच संपलेली नाही. फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईक एंड वरती खेळेल. किरण पाटील विकी भोईर ही जोडी मैदानामध्ये. त्याचबरोबर प्रसन्न पाटील दोन षटकं ज्या पद्धतीनं टाकली त्यानं, महत्वाच्या विकेट्स मिळवल्या. हरीशजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर होतंय. ओ हो हो, इथे काय स्पीड आहे, बाहेरची कड आणि फलंदाज बाद. धक्का 9 तर लागोपाठ 3 फलंदाज बाद करत शेव फायनल मध्ये हॅट्रिक नोंदवली या मॅच मध्ये प्रेम देवकर अर्थात रबाडानं. थँक्यू डीजे हरीशजी पाटील यांच्याकडून प्रेम देवकर साठी देखील 500 रुपयाचं बक्षीस. कोकण प्रांत गोरक्षा प्रमुख तथा पशु कल्याण अधिकारी कुमार निखिल निळकंठ दरेकर अर्थात माऊली यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी प्रेम देवकरला.